नमस्कार निकाल लोकसभेचा गणित विधानसभेची हा एम एरेचा स्पेशल सेगमेंट आपण पाहत आहात माढ्यामध्ये त्या ठिकाणी लोकसभेसाठी सिंह हो, नाईक निंबाळकर हे महायुतीचे उमेदवार होते लोकसभेला महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटलांनी आव्हान उभा केलेलं होतं चुरशीनं मतदान झालेलं आहे माढा लोकसभा अंतर्गत येणारा सांगोला विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच त्या ठिकाणी चर्चेत राहिला कारण सांगोल्यामध्ये आणि माढा लोकसभेचं महायुतीचं तिकीट हे सिंह नाईक निंबाळकरांना मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका ज्यांनी बदवली ते शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची होती शहाजीबापूंनी रणजितसिंह निंबाळकरांच्यासाठी सातत्यानं त्या ठिकाणी आग्रह धरलेला होता प्रचार यंत्रणा शहाजी बापूंनी त्या ठिकाणी हलवलेली होती सातत्यानं मोहिते पाटलांच्यावरती त्या ठिकाणी टिकात्मक जी भाषणबाजी आहे टीकात्मक प्रचार जो आहे तो शहाजीबापू पाटलांनी केलेला होता आणि त्यामुळं सांगोला हा चर्चेचा राहिलेला होता नेमकं लोकसभेच्या निकालानंतर सांगोल्याचं चित्र कसं असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सध्या सांगोला विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सत्ताधारी असणारे शहाजीबापू बापू पाटील त्या ठिकाणी आमदार आहेत आणि गेल्या वेळेस त्या ठिकाणी गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवलेली होती त्यांच्यामध्ये त्यांचा अल्पमताने पराभूत झालेला होता त्यानंतर अनिकेत देशमुख जरी लोकांच्यापासून दूर असले तरी गणपत आबांचे दुसरे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सातत्यानं लोकांच्यामध्ये वावरताना दिसून आले आहेत विधानसभेची तयारी करताना दिसून आले आहेत आणि जी लोकसभा म मतदारसंघाचं गणित मांडत असताना सुरुवातीला मोहिते पाटील हे भाजपामध्ये होते आणि त्यावेळेस शरद पवारांनी जे दोन डाव लावलेले होते त्याच्यामध्ये एक डाव हा महादेव जानकरांच्या रूपानं होता तर दुसरा डाव हा बाबासाहेब देशमुख किंवा अनिकेत देशमुख यांना त्या ठिकाणी उमेदवारी द्यायची आणि धनगर मतांचं समीकरण जे आहे ते साधायचं अशा पद्धतीचं होता मात्र ऐनवेळेस तिकीट मोहिते पाटलांना मिळालं नाही मोहिते पाटील त्या ठिकाणी नाराज झाले आणि महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी तुतारीचं चिन्ह हातामध्ये घेऊन उभं राहिले आणि त्यावेळेससुद्धा जे बाबासाहेब देशमुख होते अनिकेत देशमुख होते हे बारामतीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एकूणच माढा लोकसभेसाठी जे मतदान झालं त्या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये सांगोला तालुक्याची जी धुरा आहे ती बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुखांनी त्या ठिकाणी एक हाती सांभाळलेली होती आमदार शहाजी बापू पाटलांच्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती असणार आहे कारण गतवेळेत झालेला त्यांचा विजय हा हजाराच्या आतील मताने त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळं येत्या विधानसभेला जर सांगोला विधानसभा मतदारसंघामधून धैरेशील मोहिते पाटलांना जर मतदान चांगलं झालं तर शहाजीबापू पाटलांच्यासाठी विधानसभेचा मार्ग हा खडतर असणार आहे रा कारण शहाजीबापू पाटलांनी उगर उगर मोहिते पाटलांच्या बरोबर त्या ठिकाणी वैर घेतलेला आहे टीका केलेली आहे आणि त्यामुळं मोहिते पाटीलसुद्धा येणाऱ्या विधानसभेला शहाजीबापू पाटलांच्या या वक्तव्याचं उट्ट काढण्यासाठी तयारीत असणार आहे दुसरी गोष्ट सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरणं खूप महत्वाची असणार आहेत बाबासाहेब देशमुखांच्या रूपानं त्या ठिकाणी धनगर मातांचं त्या ठिकाणी ध्रुवीकरण होऊन धनगर मातांचा जो गट्टा आहे तो बाबासाहेब देशमुखांच्या बरोबर असणारच आहे तर जी मराठा आरक्षणावरून जी मराठी लॉबी आहे तीसुद्धा बाबासाहेब देशमुखांनी आपल्या जवळ करायला सुरुवात केलेली आहे अनेक सांगोला तालुक्यातील जे मराठा नेते आहेत ते बाबासाहेब देशमुखांच्या संपर्कात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते शहाजीबापू पाटील सातत्यानं सांगोल्याच्या पाणी प्रश्नावरती त्या ठिकाणी आवाज उठवत आहेत सातत्यानं लोकांच्यामध्ये सांगोल्यासाठी आपण कशा पद्धतीनं पाणी प्रश्न सोडवत आहेत ते सांगत आहेत अगदी कोट्यावधी रुपयांचा निधी शहाजीबापू पाटील हे सांगोला मतदारसंघासाठी आणतायत मात्र जे वातावरण सेट व्हायला पाहिजे ते शहाजी बापू पाटलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेट होताना दिसत नाही आणि आत्ता जर माढ्याचं मतदान संपल्यानंतर फलटणला प्रश्नासाठी त्या ठिकाणी मोर्चा निघाला त्या ठिकाणी निरा कॅनॉलचा जो भाटगरचा कॅनॉल आहे त्या पाणी प्रश्न त्या ठिकाणी तापला आणि त्यामध्ये बाबासाहेब देशमुखांनी केलेलं विधान जे आहे ते लोकसभेच्या निवडणुकानंतर त्या ठिकाणी सांगोल्याचं पाणी त्या ठिकाणी बंद केलंय सत्ताधाऱ्यांना भीती बसली आहे का असा थेट सवाल थेट आरोप बाबासाहेब देशमुखांनी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्यामुळंच त्या ठिकाणी सांगोला विधानसभेचं गणित हे लोकसभेच्या निकालावरती त्या ठिकाणी अवलंबून हो असणार आहे जर महायुतीचा उमेदवार जर विजयी झाला तर शाजीबापू पाटलांच्यासाठी तो दिलासा असणार आहे शाजीबापू पाटलांच्यासाठी तो विधानसभेच्या लढाईसाठी बोनस असणार आहे मात्र सांगोल्यामधून जर महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जर मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं किंवा कट टू कट फिफ्टी फिफ्टी जरी सांगोला त्या ठिकाणी झाला तरीसुद्धा शहाजीबापू पाटलांच्या समोरचे आव्हानं वाढणार आहेत अगोदरच धनगर मातांचं ध्रुवीकरण आहे बाबासाहेब देशमुख सातत्यानं लोकांमध्ये त्या ठिकाणी फिरतायत शहाजीबापू पाटील त्या ठिकाणी सातत्यानं कोट्यावधी रुपयांचा सा, निधी मतदारसंघामध्ये आणला आहे त्याचे आकडेवारी त्या ठिकाणी मांडतायत माध्यमांच्यामधून शहाजी बापूं निधी आणला आहे मात्र या निधीवरून एक प्रकारचं निगेटिव्ह नॅरॅटिव्ह शाहजीबापूंच्या बाबतीत सेट होताना दिसत आहे शहाजीबापू पाटील हे फक्त गावागावामध्ये असणारे जे काही कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांच्यासाठीच ह्या निधीचा उपयोग होतो आहे आमच्यासाठी काय हा प्रश्न मतदारसंघामध्ये जो आहे तो शाहजी बापूंच्या बाबतीत सातत्यानं त्या ठिकाणी चर्चेला जातो आहे आणि हे निगेटिव्ह नॅरेटिव्ह बापूंना विधानसभेसाठी आव्हानात्मक असणार आहे मात्र महायुतीला जर त्या ठिकाणी चांगलं मतदान झालं तर येणारी दोन हजार चोवीसची विधानसभा हे शहाजीबापू पाटलांच्यासाठी त्या ठिकाणी आव्हानात्मक नसणार आहे शहाजीबापू पाटलांचा विधानसभेमध्ये जाण्याचा तिसऱ्यांदा मार्ग जो आहे तो त्या ठिकाणी सुकर होणार आहे वीस पंचवीस वर्षाच्या संघर्षानंतर शहाजीबापू पाटील गेल्या वेळेस त्या ठिकाणी विधानसभेमध्ये गेलेले होते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जरी ते लढले असले तरी एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर बापू थेट एकनाथ शिंदेंच्या बरोबर गुवाहाटीला पहिल्यांदा त्या ठिकाणी पोहोचले होते काय झाडी काय डोंगरच्या माध्यमातून बापू महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी फेमस झालेले होते आणि त्यामुळंच सांगोला विधानसभा मतदारसंघावरती सुद्धा त्या ठिकाणी विधानसभेच्या लढाईच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे सांगोल्यात नेमकं काय होतं काय झाडी काय डोंगर म्हणत असणारे बापू त्या ठिकाणी पुन्हा विधानसभेमध्ये पोहोचतात का बाबासाहेब देशमुखांच्या रूपानं शहाजी बापूंना त्या ठिकाणी कट टुकट फाईट देत शेकापचा जो लाल बावटा आहे तो सांगोल्यातून पुन्हा एकदा विधानसभेकडे जातो हे त्या ठिकाणी पाहणं मात्र सध्या तरी निकाल चार जूनला लोकसभेचा आहे मात्र सांगोला मतदारसंघामधील जी जनता आहे ती गणित मात्र येणाऱ्या पुढच्या विधानसभेचे आखणार आहेत सांगोल्याला जोडलेली पंढरपूर तालुक्यातील जी काही सतरा गावं आहेत त्या गावांच्या मधून सुद्धा त्या ठिकाणी नेमकं कोणाला मताधिक्य मिळतं सगळे नेते मंडळी पंढरपूर तालुक्यातील महायुतीच्या बाजूने होते मात्र तरी सुद्धा जर महाविकास आघाडीच्या तुतारीला जर या सतरा गावांच्या मधून जर मतदान चांगलं झालं तर ती सुद्धा शहाजी बापू पाटलांच्यासाठी चिंताजनक बाप असणार आहे नेमकं चार जूनच्या निकालामध्ये काय होतं माढा लोकसभेचा निकाल लागतो आणि सांगोल्याची गणित कशी बदलू शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका